नमस्कार. विकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी भाग्यश्री ढोंगे आपलं स्वागत करते. आजची स्पेशल स्टोरी आपल्याला राजकारणातील या क्षणाला घडत असलेल्या घडामोडींबद्दल माहिती द्यायला उपयोगी सिद्ध होणार आहे. मंडळी, आपण सगळेच जाणतो स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधीच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पंचशील करार, आलिप्तवाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या काळामध्ये रशियन राजक्रांतीने जी प्रगती घडवून आणली, आपल्याही देशामध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी पंचवर्षीय योजनांचा स्वीकार केला. त्याबरोबर कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, संशोधन यासारख्या घटनांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला. काँग्रेस संघटनांच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागळापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला. काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. सध्या काँग्रेस पक्षांतर्गत संक्रमणाच्या काळातून मार्गक्रमण करत आहे. जुन्या ज्येष्ठ नेत्यांना सांभाळून नवीन नेत्यांना संधी देण्याची कसरत काँग्रेस नेतृत्वाला करावी लागत आहे. उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. यामधील काही निर्णय हे पक्षाची चिंता वाढविणारे आहे. काँग्रेसने यावर्षी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी भारत जोडो यात्रा काढण्याचे ठरवले आहे. भारत जोडो यात्रा ही व्यापक स्वरूपात करणार असल्याचे संकेत काँग्रेसकडून मिळत आहे. समविचारी राजकीय पक्ष आणि सामाजिक गटांशी संपर्क साधून ही यात्रा व्यापक करण्याचा प्रयत्न करणार आहेत. काँग्रेस समविचारी पक्ष आणि सामाजिक घटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. संविधानावरील हल्ले, धर्मनिरपेक्षतेवर हल्ला, नफ्यात असलेल्या सरकारी उपक्रमाची विक्री हे या यात्रेतील प्रमुख मुद्दे असणार आहे. समविचारी पक्षांच्या सहभागाबद्दलची अजून काही ठाम रूपरेषा ठरवण्यात आलेली नाही. काँग्रेस कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेबाबत समन्वय साधण्यासाठी आणि अंतिम स्वरूप देण्यासाठी एक गट बनवण्यात येणार आहे. तामिळनाडूतील द्रमुक येथून ही यात्रा सुरू होईल आणि पुढे मार्गक्रमण करेल. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना सुद्धा यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की यात्रेला मोठे आणि व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी प्रादेशिक पक्षांकडे विचारधारा नसल्याचं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे मित्रपक्ष असणारे राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेसारखे प्रादेशिक स्तरांवर ताकद असलेले पक्ष नाराज झाले आहेत. मात्र प्रादेशिक पक्ष नाराज असल्याच्या वृत्ताचा काँग्रेस नेत्यांनी दुजोरा दिला नाही. आम्ही जिथे कमजोर आहोत तिथे प्रादेशिक पक्षांना उचित सहकार्य करू, मात्र याचा अर्थ असा होत नाही की या राज्यात आम्ही निवृत्ती घेऊ. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही यात्रा 4 ते 5 महिने चालण्याची शक्यता आहे. सुमारे 12 राज्यातून 3,500 किलोमीटरचा प्रवास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA सरकार होते तेव्हा काँग्रेसकडे सल्लागार परिषदेच्या रूपात सामाजिक संस्थांचं जाळं होतं. आता काँग्रेस वेगवेगळ्या नागरिक गटांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरला सुरुवात झाली. यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी तामिळनाडूमध्ये श्री पेरुंबदूर मधल्या राजीव गांधीच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले. द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलं आहे पण आपला देश गमावणार नाही असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलंय. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांना यात्रा सुरू करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे तिरंगा सोपवला. देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी यात्रा असेल असं काँग्रेसनं म्हटलंय. देशाला एकत्र करणं हा यात्रेचा मुख्य उद्देश असून बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. काँग्रेस पक्षानं राहुल गांधीसह 119 नेत्यांना भारत यात्री असं नाव दिलंय. हे काँग्रेसचे भारत यात्री कन्याकुमारी येथून काश्मीरपर्यंत पदयात्रा करतील. 3,570 किलोमीटरची अशी ही यात्रा राहणार आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासह 230 यात्री आहे. हे 60 कंटेनरमध्ये रात्री आराम करतील. रोज या कंटेनरला ट्रकच्या माध्यमातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येईल.
पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. रमेश म्हणाले की भारत जोडो यात्रेसाठी 60 कंटेनर तयार आहेत. पहिल्या दिवशी राहुल गांधी यांच्यासह 230 लोक थांबले होते. या कंटेनरमध्ये 2, 4, 6 आणि 12 असे बेड लावले होते. मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेतील लोक दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी कंटेनर पाठविले जातील. राहुल गांधी हे AC असलेल्या कंटेनरमध्ये आराम करतील. इतर लोक हे शेअरिंगवाल्या कंटेनरमध्ये थांबतील. वरिष्ठ नेते 2 बेडवाल्या कंटेनरमध्ये थांबतील. सर्व कंटेनरमध्ये AC ची सुविधा नाही, परंतु बहुतेक सर्व कंटेनरला टॉयलेट अटॅच आहेत. 119 भारतयात्री, अतिथी यात्री आणि प्रदेश यात्री जुळलेले आहेत. तसेच सुरक्षेशी संबंधित लोक राहतील. कंटेनरमध्ये TV नाही पण पंखा आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा आहे. 3,570 किलोमीटर अंतर जायचं आहे. 150 दिवसात ही यात्रा 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून जाईल. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं समन्वय समितीचे प्रमुख दिग्विजय सिंग म्हणाले, कंटेनर एका रेल्वेगाडीच्या स्लीपर डब्यासारखा आहे. रोज ध्वजवंदन, वंदे मातरम आणि राष्ट्रगीतानं यात्रेला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर VKB न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.